सचिन तेंडुलकरच्या फोटोंचं हे एवढं मोठं कलेक्शन पाहून तुम्हाला वाटलं असेल हे एखादं क्रीडा संग्रहालय आहे. पण थांबा, हे क्रीडा संग्रहालय नसून सचिनच्या एका फॅनने त्यांच्या दुकानामध्ये सचिनच्या लहानपणापासून ते आत्ताच्या कारकिर्दीपर्यंतच्या फोटोंची लायब्ररीज तयार केली आहे. येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला या लायब्ररीची भुरळ पडल्याशिवाय राहत नाही. सचिन जर का म्हटलं तर प्रत्येक पोरगा जर लहान असो या वृद्ध असो तर सचिन म्हटला की त्याच्या तोंडावर एकदम स्माईल येते. हे खरंच आहे, खरोखरच सचिन बद्दल खूपच जेवढं बोलू तेवढं कमी आहे. पुण्यातील एरवडा भागातील मध्यवर्ती ठिकाणी विनोद मोरे यांचा गेल्या अनेक वर्षांपासून प्रसिद्ध असा मानसी मलई गोळ्याचा व्यवसाय आहे. मोरे हे सचिनचे एवढे चाहते आहेत की त्यांनी 3 महिन्यांपूर्वी त्यांच्या दुकानाचं नाव देखील सचिन्स मलाई गोळा असं केलं आहे. याच दुकानात त्यांनी आता सचिन तेंडुलकर हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हावा यासाठी जनस्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे. पण या व्यावसायिकाने असं का केलंय त्यांच्याकडूनच जाणून घेऊ. महाराष्ट्र राज्यातला एक सामान्य नागरिक म्हणून मी स्वप्न पाहिले सचिन तेंडुलकर भविष्यात महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री, आणि या स्वप्नपूर्तीसाठी मी हे सर्व सुरुवात केलेली आहे जनमोहीम म्हणून वी सपोर्ट सचिन CM. राज्यामध्ये गेल्या काही काळापासून ज्या पद्धतीचं राजकारण चालू आहे ते राजकारण सामान्य जनतेला अगदीच पाहिलं गेलं तर खूप अवघड जात आहे ते पचवणं, आणि लोकांमध्ये प्रचंड प्रमाणात त्या राजकारणाबद्दल राग आहे, द्वेष आहे. आणि ह्या द्वेष कोणत्या राजकीय व्यक्तीविरुद्ध नसून किंवा त्या पक्षाविरुद्ध नसून तो फक्त आणि फक्त तो स्वतःवर काढत आहे, कारण त्यांनी मतदान केलं आहे. आज त्यांच्यामध्ये फसवणुकीची भावना निर्माण होत आहे आणि लोकांना कदाचित येणाऱ्या काळात मतदानाची टक्केवारी निश्चितच कमी होईल आणि ते आपल्या देशाच्या लोकशाहीत असतील निश्चितच घातक असणार आहे. सचिन तेंडुलकर नावामध्येच प्रामाणिकपणा आहे, नावामध्येच विश्वास आहे, नावामध्येच महाराष्ट्राबद्दल आणि देशाबद्दल प्रेम आणि निष्ठा आहे. आधी मी ही मोहीम सुरू करताना लोकांना या मोहिमेबद्दल कल्पना दिली, लोकांना या मोहिमेचं एक गांभीर्य पटवून दिलं आणि लोकांनी ते इतकं त्यांना ही संकल्पना आवडली की त्यांनी पण या संकल्पनेत भाग घेतला. ही मी गेली 6 महिन्यापासून म्हणजे 2022 ऑक्टोबर महिन्यापासून सुरू केली आहे. मला या सचिन तेंडुलकरच्या नावावर पूर्ण विश्वास होता आणि त्या विश्वासाच्या जोरावर मी सुरुवात केली आणि आज त्याचं मला फळ आपल्या माध्यमातून आणि लोकांच्या प्रेमापोटी मिळत आहे की लोकांनी या मोहिमेला उदंड प्रतिसाद दिलेला आहे. त्यामुळे मोरे यांच्याकडे येणारा प्रत्येक ग्राहक या मोहिमेचं कौतुक करतोय. तर तेंडुलकरने मुख्यमंत्री व्हावं अशी अनेकांची पसंती असल्याचं मोरे सांगतात. लोकांचा खूप प्रतिसाद आहे, आपण जर इकडे पाहिलं तर सर्वीकडे लोकांचे फोटो आहे. मुख्यमंत्री झाले पण ते 24 तास राज्याचाच विचार करतील, राज्याच्या जनतेचा इथं, आणि महत्त्वाचं म्हणजे ते जे काय काम करतील ते पूर्ण प्रामाणिकपणे पूर्ण निष्ठेने काम करतील. तर मंडळी, जगभरात क्रिकेटच्या पंढरीतील भक्त आपल्या सचिन तेंडुलकरला क्रिकेटचा देव मानतात. सचिनच्या या फॅनबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा.